दहावी येतेच्या पाठ्यपुस्तकातला दोतोर फ्रांसिस्को लोईश गोमीश हो पाठ सर्गेस्त फॅलिसिओ कार्दोज ही बरयला फॅलिसिओ कार्दोज हांचो जल्म एकोणीशे बत्तीस वर्षा सुरावली ह्या गावात जालो ते एक महान सुटके झुजारी आशिल्ले रोमी लिपीतल्या नेमाळ्याचे ते संपादक आशिल्ले गुलाब या महिन्याळ्याचे उपसंपादक म्हणून ति वावर पळला तुफान निमणे इत्सा हे तांचे तांकां दोन हजार चार वर्ता दुखेस्त मरण आयले भग्यांनो दोतोर फ्रान्सिस्को लुईश गोमेश हे एक बुधवंत आणि फाकिवंत गोयकार आशिल्ले ते पेशान दोतोर आशिल्ले तरी राजकीय साहित्यिक मळार तांचो वावर दोळे सारको आशिल्लो भारताचे गिरेस्त दाज अस्तंतेकडल्या लोकांक तांणी दाखोवन दिले आयज ह्या पाठातल्या आम्ही त्यांची जिवितकाणी जाणून घेऊया साष्टमालातल्या नावेली गावात अठराशे एकोणतीस वर्षा मे महिन्याच्या एकोणतीस तारखेर फ्रान्सिस्को लुईस हांचो जन्म जालो तांचो बापूय फ्रान्सिस्को साल्वादोर हे एक फाकिवंत वैज आशिले आवय आदे ओदाद गॉमिश एक सुशिक्षित आणि शेगुणी त्या काळार साष्टीच्या लोकांनी दोतोर फ्रान्सिस्को साल्वादोर हांकांष्ट नगरपालिकेचं ॲडमिनिस्तादोर म्हळ्यार प्रशासक म्हणून वेंचून काडिल्लो फ्रान्सिस्को लुईस भुरगेपणांत लेगीत हुशार आशिल्लो आठ वर्षाचा असताना पोर्तुगीज भास बेस बरो उलयतालो आणि बरयतालोय बी तांचे मुळवे शिकप मडगा झाले पणजे वैजकी तांणी दोतोरकी मेळयली सुरवेक लष्करी वैज म्हणून तांची नेमणूक झाली आणि वैजकी महाविद्यालयात शिक्षकाची नोकरी ताणी आपणायली ताजे प्रांत फौजेचो वरिष्ठ शस्त्रवैज म्हळ्यार सर्जन म्हणून तांची नेमणूक झाली तुमी जाणात दोतो गोमीश सगळ्या भाषातली पुस्तकां वाचतालो आनी नेमाळ्यांनी बरयतालो पोर्तुगीज फ्रांसीस इंग्लिश इतालियन लातीन कोकणी मराठी भासो तांकां बेस बऱ्यो येताल्यो येतालो पोर्तुगीज आणि फ्रान्सिस भाशेंतल्यान आठ पुस्तकां बरयल्यात ताणें पोर्तुगीज भाषेत उश ब्रामणीश ही कादंबरी बरयल्या आणि तिची भाशांतरां लेगीत झाल्यात तांच्या या गुणाक आणि गिन्यानाक लागून साश्ट आनी काणकोण महालातल्या मतदारांनी तांकां अठराशे साठ वर्षा पोर्तुगालच्या लोकसभेत प्रतिनिधी म्हणून वेचून काढलो दोतो लुईश खासदार म्हणून लिस्बोवाक गेलो थंय त्यांची ओळख फ्रान्सचं फामाद कवी लामार्थीन महान लेखक विक्टर हिगो इंग्लंडचो स्टुअर्ट मिल हांचे कडेन झाली तो गेल्लो तेन्ना सम्राट नेपोलियन तिसरो हांणी त्याची लेगीत केल्ली तांच्या जिणेत घडिल्ली एक खास घडणूक तुमका सांगता पोर्तुगालच्या संसदेत खासदार म्हणून तेन्ना ते वय बत्तीस वर्ष मारदेस जुव्याचा प्रतिनिधी आल्फोन्से हा गोंय ही पोर्तुगेजाची वसणूक थंयचे प्रतिनिधी खासदार म्हणून संसदेत घेवचे नय असे मत मांडले ही उतरं ऐकून दोतोर गॉमिशाक भिरभिरी मारली तांणी आपल्या भाषणात आल्फोन्सो हांचे सगळे मुद्दे खोडून उडयले आपले माय देशाचे वडपण दाखवून दिले जे तांचे भाषण सोपले त्यांना संसदेत ताळ्यांचं गडगड जालो तखणान या तरणाट्या गोंयकाराची सगळ्यांनी फाट थापटिली दोतोर फ्रान्सिस्को लुईशान ग्रामातिका द लिंगवा कोंकानी म्हळ्यार कोकणी भाषेचे व्याकरण बरयलें पूण तें छापून येवंक पावलें ना पूण फादर थॉमस स्टीफन हांणी आर्थ द लिंगवा कानारी ह्या पोर्तुगीज भाषेत बरल्या कोकणी व्याकरणाच्या दुसऱ्या आवृत्तीत दोतोर लुईश हांणी बरयल्ल्यो तीस टिपण्यो दिल्यात ह्यो टिपण्यो वाचतकर तांचो कोकणी भाषेच्या व्याकरणाचं अभ्यास कितलो खोल आशिल् ते बेसबरे कळटा सतरा सप्टेंबर अठराशे एकसष्ट वर्षा मार्केश या द पोबाल ह्या पोर्तुगेज प्रधानमंत्र्याचे चरित्र ती फ्रांसीस भाषेत बरोवन पुराय केले उपरांत भलायकीच्या त्रासाक लागून ती आपल्या गावघरा येऊ थरले सप्टेंबराची तीस तारीख शिली, बोट सागरात पाविल्ली आणि ह्या प्रतिभावंत गोयकाराच्या जिविताची ज्योत सासनाची पालवली तांची कूड दर्यात दवली असो हो मान गोयकार एकवैज राजकारणी पत्रकार भाषाशास्त्र आणि निष्ठावान देशभक्त म्हणून सदा खातीर आमच्या काळजात भुरग्यानो दोतोर फ्रांसिस्को लुईश गोमिश, हांच्या वावराची दखल घेऊन गोय साश्ट साष्ट महालातल्या हांगा हंगा जिल्हा तांचे नाव दिला तशेंच गोयची राजधानी पणजी हांगा कामपाल गार्डनात तांचो पुतळो आसा आणि ह्या दोतोर द्रांसिस्को लुईश गोमिश हे नाव दिलां